अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पणाच्या आधी आजपासूनच धार्मिक विधी करायला सुरुवात होणार आहे. राम मंदिरामध्ये आज प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन केलं जाणार आहे. राम मंदिरामध्ये आजपासून 7 दिवस विधिवत पूजा पार पडेल आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल असेल. 18 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची गाभाऱ्यामध्ये स्थापना केली जाणार आहे, तर 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला जाणार आहे. आणि याविषयी बोलूया शिवाजी काळे, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, काय अधिकची माहिती, आजपासून धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे, काय नेमके असतील हे धार्मिक विधी? खरं तर सांगितलं जात होतं की 22 जानेवारीला रामलल्ला विराजमान होती, मात्र रामलल्लाची 150 ते 200 किलोची मूर्ती ही 18 जानेवारीला मंदिरात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे पाहिलं तर 16 जानेवारी म्हणजे आजपासूनच या सगळ्या याची पूजा अर्चना सुरू होणार आहे. आज प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन होईल, त्यानंतर मूर्तीचा परिसर प्रवेश होईल. 18 तारखेला संध्याकाळी तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास, गंधीवास असं मूर्तीला दिलं जाईल. 19 तारखेला औषधीवास, केसराधिवास, मुहूर्ताधिवास, संध्याकाळी ध्यानाधिवास दिला जाईल. 20 तारखेला सकाळी शर्कराधिवास, फळाधिवास, संध्याकाळी पुष्पाधिवास दिला जाईल. 21 तारखेला तर अशा पद्धतीने 22 तारखेला पौष शुक्ल कुर्म द्वादशी ला या सगळ्या विधिवत पूजन केलं जाईल आणि रामलल्ला विराजमान होतील. याच्या मुख्य अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी.